तर काय वाटतंय? आणखी काही नाहीये का? अच्छा, आणि हे तुला काय वाटतंय? सुपर ब्रो, डिफरंट आहे, इम्प्रेसिव्ह. डिफरंट आहे लिनन क्लब, आकर्षक लिनन फॅब्रिक्स, उच्च प्रतीच्या युरोपियन फ्लॅग्स पासून बनलेलं लिनन क्लब, मेड फॉर द डिफरंट. एक्सक्लुसिव्ह लाईन क्लब ब्रँड आउटलेट रिलायन्स स्टुडिओच्या बाजूला पारोळा रोड धुळे. संपर्क 0252623988. लिनन क्लब शोरूम आता नवीन स्वरूपात. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. मैत्रेय कंपनीमध्ये 2016 पूर्वीपासून गुंतवलेला पैसा ठेवीदारांचा अडकलेला असून ठेवीदारांचा पैसा लवकरात लवकर परत मिळावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज धुळ्यात 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची औचित्य साधून मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशनच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पैसा अडकलेल्या ठेवीदारांनी शासन दरबारी लवकरात लवकर गुंतवणूकदारांचा पैसा मिळवण्यासाठी मैत्री या कंपनीचा सुरू असलेला खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व लवकरात लवकर मैत्री कंपनीच्या जप्त केलेल्या मालमत्ता विकून ठेवीदारांचा पैसा देण्यात यावा अशी मागणी या ठेवीदारांनी आपल्या आंदोलनादरम्यान प्रशासनाकडे केली आहे. आज दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरगरीब जनतेचा मैत्री ठेवीदारांचा पैसा या मिळाला पाहिजे याच्यासाठी 6 वर्षापासून हा संघर्ष चाललेला आहे. या संघर्षातून आमचं एकच म्हणणं आहे की जे ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत आम्ही सरकारकडे अनुदान मागत नाही, कुठल्याही प्रकारचं फंडिंग मागत नाही. या मैत्री कंपनीच्या 365 प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत. ते फास्ट कोर्टाचं स्थापना करून एक जलदगती न्यायालयाची स्थापना करून या माध्यमातून एक तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करावी आणि तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करून किमान 3 महिन्याच्या आत एक्सप्रेस कोर्ट चालवून सर्वसामान्यांचा पैसा मिळण्यासाठी प्रॉपर्टी विक्री करावी आणि आमचा पैसा हक्काचा जो आहे तो मिळाला पाहिजे. महाराष्ट्र जवळपास 2,16,00,000 जनता आहेत, त्यापैकी फक्त 2,500,000,000 ग्राहकांना द्यायचे आहेत आणि कंपनीच्या जवळपास 365 प्रॉपर्टी आहेत त्या विकून ग्राहकाचा 100% पैसा देणे शक्य आहे. म्हणून आम्हाला शासनाच्या माध्यमातून मैत्रीच्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की आमचा पैसा मिळण्यासाठी. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देखील पाठिंबा देण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.